अडी हंचनाळ ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व. अडी हंचनाळ या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 19 जागांपैकी भाजपाने 11 तर काँग्रेसला 8 जागेवरती विजय मिळाला. हंचनाळ गावातील भाजप पुरस्कृत ब्राह्मणात समविचारी आघाडीला सर्वच्या सर्व म्हणजे 8 जागा जिंकून देऊन यमवाय हवालदार व बबन हवालदार हे बनले भाजपचे किंगमेकर. हवालदार काका पुतण्याने हंचनाळ येथील काँग्रेस बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असून येथील भाजपचा झेंडा कायमस्वरूपी अबाधित राखला आहे. यावेळी बोलताना बबन हवालदार म्हणाले, यावेळी यमवाय हवालदार, शिवाजी गायकवाड, विजय पंचम, प्रशांत पाटील, गुरुनाथ चौगले, सीताराम कोंडेकर, सागर कांबळे, सिद्धगोंडा वंदुरे, रावसाहेब नलवडे, मधुकर मेस्त्री, दगडू वड्डर, अप्पासाहेब वड्डर, बाबू गवळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ही जे कामं अपुरी कुठली राहिली असतील किंवा काय असतील, पाण्याची समस्या असेल, मी परवा जेवले वहिनी सांगितलं की आमच्या गावानं सहकार्य केले, वहिनी तुमचा इतके वर्ष आशीर्वाद आमच्या गावावर राहिला आहे, आणि पाण्याचं तर वहिनीने सांगितलं की 1-8 दिवसामध्ये तुला सर्वेसाठी माणसं लावून देतो, आणि नदीसनं पाईपलाईन घालून ह्या गावाची कायमस्वरूपी पाण्याची समस्या मिटवून देतो. बोर तर आहेतच, पण नदीसनं पाईपलाईन टाकून संपूर्ण गावाचं प्रत्येक घराला कनेक्शन द्यायचं असं करून देतो असं वहिनीने ग्वाही दिलं, आणि अपुरी काय कामं राहिली असली ते बी करून देतो म्हटलं. ह्या वहिनींचा ह्या गावावर पूर्ण विश्वास आहे आणि आशीर्वाद आहे. आमच्या गावात एवढी कामं वहिनीने केल्यात की कधीही झाली नव्हती. रोड तर एवढं केलं, ह्या कोरोनाच्या काळामध्ये निकाल कुठं फंड येत नव्हता किंवा काय होत होतं, असल्या काळात निकाल 44 लाख रुपयाला 4 रूम अशा झाल्या की पार्लमेंट निकाल त्यांचं जोडल्यांचं वैयक्तिक कॉलेज आहे त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचं काम वहिनींनी आमच्या शाळेमध्ये करून दिलेलं आहे. आणि अशी विविध कामं वहिनींनी, रोड असू देत, बाकीचं काहीतरी असू देत, गौंडी, सुतार, लोहार यांना कोरोनाच्या काळामध्ये किट दिलं, त्यांना 5-5 हजार रुपये गव्हर्नमेंटकडं आणून अनुदान दिलं, यांना फल ह्याचं आहे मावं विकणाऱ्यांना त्यांना 10-10 हजार रुपये अनुदान दिलं. अशी विविध ह्याच्यातून वहिनींनी कामं केली, त्याच्यामुळं माझा विजय निश्चित झाला. वहिनींनी सहकार्य केलं म्हणून मी विजयी झालोय. वहिनींचा आशीर्वाद आणणं, वहिनी माझ्या पाठीशी ठाम राहिलं, माझ्या पॅनलशी ठाम राहिलं, त्याच्यामुळं माझा विजय निश्चित झाला. आणि भरवनाथाची कृपा, लोकांचा आमच्यावर आशीर्वाद, सगळ्यांनी पाठिंबा दिला, सहकार्य केलं म्हणून आमचा विजय निश्चित झाला. त्या लोकांच्या मी सेवेत संपूर्णपणे माझा वेळ देईन, आणि उर्वरित कामं जी राहिल्या ते वहिनींच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ती पूर्ण करीन अशी ग्वाही देतो. ब्रह्मनाथ समविचारी आघाडी ही स्थापन केली आणि आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो. आम्ही इलेक्शनला सामोरे जात असताना आम्ही पहिल्यांदा म्हणलं की काम काय केलं. आम्ही मागच्या दमाला 7-8 पैकी 1 मेंबर ग्रामपंचायतला एकमेव होतो, आणि त्यामध्ये काम किती केलो आणि कुठली कुठली केले. वहिनींच्या माध्यमातून जो 200 घरं आणली विधवा आणि आपण, ही निस्वार्थीपणानं एक वॉर्डचा मी आहे, 5-6 नंबरचा आहे असं कधी केलं नाही. मी करत असताना काम 5 नंबरमध्ये बी 6 नंबरमध्ये बी आणि 7 नंबरमध्ये बी केलं. आणि काम करत असताना काही लोकांनी सांगितलं की पाण्याची समस्या ही सांगत असताना, हे दलित समाजामध्ये असू दे, बोर मारले ब्रह्मनाथ मंदिराविषयी, गणेश मंदिराविषयी, चौगुले मायामध्ये असं बोर मारून विविध कामं वहिनींच्या ह्याच्यातून, हॉस्पिटल असू दे, काही असू दे, प्रत्येकांच्या दाराबद्दल केलो. मी असं म्हणतो नाही की मी पंच आहे, लोकांनी मला निवडून दिलंय, मी लोकांसाठी आहे, लोक माझ्यासाठी नाही, हे पहिला लोकांसाठी मी म्हणजे हे विचार केला. आणि प्रत्येकाच्या दाराबद्दल, कुठलाही पक्षपात न म्हणता, जातपात न म्हणता, प्रत्येकाच्या दाराबद्दल गेलो, प्रत्येकाला विचारपूस केली. लहान मूल जर असलं तर ते म्हणते चाललं की बबन हवालदार आला, हे लोकांच्या मनामनात मी स्वीकारलो, त्याच्यामुळे आमच्या ह्या पॅनलचा विजय झाला. आणि विजय होत असताना मी मत मागायचं येत असताना एक मांडलं की देवानं जर कुणाला काय जर दिलं असलं त्यात मी काहीतरी कमी दिलेलं असतंय. मी काम करत असताना कुठेतरी काम उरलेलं असलं, मी एक पंचायत मेंबर गावाला करू शकत नाही, घरात मी काहीतरी करत असताना काहीतरी कमतरता राहत्या, मी काम करत असताना कुठं काही राहिलं असलं तर मला क्षमा करा. आणि मी जास्तीत जास्त कामं केलोय, मी तुमच्यासाठी जगलोय, मी स्वतःसाठी जगलो नाही, हे लोकांपर्यंत मांडलं. आणि 8 पंचायत मेंबर असणे बोलवा आणि त्यातला मी एक आहे, तिने किती कामं केल्या हे पहिला तुम्ही विचारा. मी जर कमी त्यांच्याविषयी काम केलो असलो तर मला मतदान देऊ नका, माझ्या पॅनलला मतदान देऊ नका. आणि आम्ही प्रचार करत असताना एक सांगितलं की जास्तीत जास्त तुमच्या सेवेत राहीन, काम करीन, आणि एक मत आम्हाला द्यायचं नाही, पॅनल टू पॅनल मतदान केला पाहिजे, आमच्या पॅनलला सहकार्य केला पाहिजे. आमदार आमचा आहे, खासदार आमचा आहे, त्याने भरपूर कामं केली आहेत. जोल्ले वहिनींच्या आशीर्वादानं आम्ही इथं उभा आहे, त्यांच्या पाठीशी आहे, आणि वहिनींचा आशीर्वाद राहणार आहे. तुम्ही
हे आम्हाला सहकार्य केला पाहिजे असा हे असं मागून आम्ही सगळ्यांच्याकडे मत मागितले. आणि ते मत मागत असताना आम्हाला गावानं असं ठरवलं की आटीच्या आटी शिटा आम्हाला विजयी करून दिल्या. आणि हे श्रेय आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आणि गावातल्या जनतेला जाते. कारण जनता पाठीशी राहिली, काम करणारी व्यक्ती पाहिजे, नुसतं बोलणारी व्यक्ती नाही तर प्रत्येकाच्या दाराबद्दल आली पाहिजे. ह्याला ह्या माणसाला मी थांबवू शकतो, ह्यो माणूस माझ्या घराबद्दल येऊ शकतोय असा नाही माणूस की ह्यो आम्हाला बोलवल्यावर माझ्या घराकडे ये म्हणणारा माणूस नाही, ह्यो आमच्या घराकडे येतोय. त्याच्यामुळे माझा विजय निश्चित झाला. आणि हे असं विजय केल्यामुळं मी ह्या गावाचं आणि ह्या भागाचं आभारी आहोत. आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केलं त्यांचं पहिला आभार मानलं पाहिजेत. महिला असू देत किंवा हे मला प्रत्येकाने सांगितलं की बबन तुला आम्ही सहकार्य करणार आहे, मी जर आणि जर आलो नसलो प्रत्यक्षात तुझ्यावर प्रचारला नसला तर तुझ्या पाठीशी आहे. इलेक्शनमध्ये मी प्रत्यक्षात बघितलं की विरोधकांनी 11 गाड्या ठेवल्या होत्या लोकांना आणि आम्ही 2 गाड्या दिल्या होत्या लोकांना, तर लोक त्या गाडीतून बसून आली पण तो मतदान हे आम्हालाच केलं. का तर लोकांपर्यंत जाताव लोकांचं प्रेम आहे आमच्या घराण्यावर, त्याच्यामुळे आमच्या घराण्यावर विश्वास टाकला आणि या पॅनेलला विजय केला.